शैलेश सर जॉइन कराल सांगा पटापट मुलांना. चला स्टार्ट करू आपण. आपला जो सेकंड पॉइंट आहे, सेकंड पॉइंटचं नाव आहे दॅट इज होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय. ओके, सेकंड पॉइंटचं नाव आहे आपल्या होमोजिनियस इक्वेशन्स इन एक्स अँड वाय. ओके, मग होमोजिनियस इक्वेशन म्हणजे काय असतं ही पहिली गोष्ट. तुम्ही ऐकलं असाल ना कधीतरी वर्ड होमोजिनियस म्हणजे काय असतं. होमोजिनियस इक्वेशन साठी एकच तुम्हाला फॉर्मॅट दिलेला असतो. जर काय ते इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन असेल, ओके, एखादं इक्वेशन आहे ते इक्वेशन डिफरन्शियल इक्वेशन जर का असेल तर त्या इक्वेशन मध्ये एक कंडिशन असते, दॅट इज एफ ऑफ एक्स वाय इज इक्वल टू जी ऑफ एक्स वाय. आणि ही जर कंडिशन सॅटिस्फाय होत असेल तर त्या डिफरन्शियल इक्वेशनला होमोजिनियस डिफरन्शियल इक्वेशन असं म्हणतात. ओके, आता तुम्ही म्हणाल एफ काय आहे, जी काय आहे, एक्स वाय हे दोन्ही व्हेरिएबल्स आहेत. ओके, आणि एफ आणि जी हे सेपरेट फंक्शन्स आहेत. एफ इज फंक्शन अँड जी इज ऑल्सो फंक्शन. ओके, दोन फंक्शन्स असतील आणि दोन फंक्शन्स मधल्या ज्या टर्म आहेत त्या टर्म्स मध्ये सेम व्हेरिएबल्स असतील तर त्याला आपण होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. आणि त्याची डिग्री आणि ऑर्डर ही सेम असेल त्याला आपण काय म्हणतो, होमोजिनियस इक्वेशन म्हणतो. ओके, तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये एक क्वेश्चन विचारला होता की ऍक्च्युली डिग्री म्हणजे काय असतं आणि ऑर्डर म्हणजे काय असतं. ओके, फॉर एक्झाम्पल समजा माझ्याकडे समजा असं एखादं इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर वाय. ओके, माझ्याकडे समजा असं इक्वेशन आहे तर याच्या या इक्वेशनसाठी माझी ऑर्डर काय असेल आणि याची डिग्री काय असेल सांगा. या इक्वेशनसाठी माझ्याकडे ऑर्डर काय असेल आणि डिग्री काय असेल माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला मी सांगितलं होतं लास्ट लेक्चरला की बघून या म्हणून. आठवते का काजल? कुणाल सांगा काय असतं डिग्री आणि ऑर्डर म्हणजे. डिग्री टू असेल आणि ऑर्डर वन. कसं काय? एकच्या वरती जी डिग्री आहे ती टू आहे एक्स स्क्वेअर म्हणून. आणि वायच पटापट वाय इथे काय वायचं
अजूनही कन्सेप्ट क्लियर नाही आहे त्यातला, थोडस एकदम बेसिक बेसिक. बोला काजल, बोला ऑर्डर कोणती आहे, डिग्री कोणती आहे? गुगलला सर्च करून नाही मिळणार माझ्या मते. असो जाऊ द्या, सर्च करा आणि बघा. आपण एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे होमोजिनियस इक्वेशन इन एक्स अँड वाय, सॉल्व एक्स डीवाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर बाय एक्स इज इक्वल टू वाय. ओके, असं तुमच्याकडे एक एक्झाम्पल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. मग तुम्ही काय करणार, या एक्सनी मल्टिप्लाय करून घेणार पहिलं या साईडला पण आणि या साईडला पण. मला काय मिळेल, एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय. ओके, नेक्स्ट स्टेपला काय करणार, हा पॉझिटिव्ह वाय आहे, त्याला मी काय करणार, इकडे नेणार. मग मला काय भेटेल, एक्स स्क्वेअर डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू बाथरूमला कोण आहे रे, खरच. ओके, एक्स वाय आता हा पॉझिटिव्ह वाय आहे, वाय स्क्वेअर आहे, इकडे गेला की काय होईल, मायनस होईल किंवा निगेटिव्ह होईल. मला काय मिळालं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर. ओके, आता इथे बघा, हा जो एक्स स्क्वेअर आहे तो मल्टीप्लाइड आहे, इथे गेल्यावर काय होईल, पूर्ण टर्मला डिवाइड होईल. मला टर्म मिळेल काय, डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एक्स वाय मायनस वाय स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ओके, आणि जो माझा होमोजिनियस इक्वेशन ज्याला आपण म्हणतो तो कोणत्या फॉर्मॅटमध्ये आल्यावर आपण सॉल्व्ह करायला घेतो, तर बघा असा फॉर्मॅट असतो, डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू एफ वन ऑफ एक्स वाय डिवाइड बाय एफ टू ऑफ एक्स वाय. म्हणजे काय, जे पहिलं फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण एक्स वायचे व्हेरिएबल पाहिजेत, आणि जे डिनॉमिनेटरला फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण एक्स वायचे व्हेरिएबल पाहिजेत. बघा इथे पण एक्सचं व्हेरिएबल आहे, इथे पण एक्सचं व्हेरिएबल आहे. ओके, मग जर अशा फॉर्मॅटमध्ये असेल तर आपण तुम्ही सॉल्व्ह करू शकता ते एक्झाम्पलला. ओके, आपण बघूया, सॉल्व्ह करून बघूया काय मिळतं आपल्याला आन्सर. याच्या बोला, खाली फक्त एक्स स्क्वेअर आहे ना, त्यात वाय नाही ना, मग फंक्शन ऑफ एक्स अँड वाय असं असेल तर, आता फंक्शन तर एक्स आहे ना, मग एक असलं तरी पण ते होमोजिनियस. चालतं 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 चालतं, असं काही नाही. आता तुझ्या इथे वाय प्रेझेंटच नाही ना, पण वाय प्रेझेंट नसला तरी पण इथे काय म्हटलंय, त्याचं दोघांचं पण फंक्शन असलं पाहिजे, एक तर एक्स असलं पाहिजे किंवा वायचं असलं पाहिजे किंवा दोघांचं असेल तरीही चालेल. ओके, असा मिनिंग होतो त्याचा. ठीक आहे, थांबा. ओके, हा त्याच्यामध्ये काय असतं, फर्स्ट स्टेप आपली काय असते बघा, स्टेप वाईज आपण सॉल्व्ह करू. एवढं आपल्याला मिळालं की याच्यामध्ये फर्स्ट स्टेप काय असते, की सबस्टिट्यूशन करायचं असतं, पुट वाय इज इक्वल टू कॅपिटल व्ही एक्स. ओके, आता कॅपिटल व्ही एक्स म्हणजे काय, व्ही इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला, वाय बाय एक्स, हे सेपरेट ठेवा, हे आपल्याला नंतर लागणार आहे. ओके, शेवटला सबस्टिट्यूशन करताना व्ही इज इक्वल टू वाय बाय एक्स हे आपल्याला लागणार आहे. आता ही या इक्वेशनवर लक्ष द्या. ओके, काय केलंय, वाय इज इक्वल टू व्ही एक्स असं सबस्टिट्यूट केलंय. समजा या इक्वेशनला मी डिफरन्शिएट केलं, डिफरन्शिएटिंग दिस इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स, मग मला काय मिळेल, वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं तर काय भेटेल, डी वाय बाय डी एक्स. ओके, इज इक्वल टू, या दोघांमध्ये समजा मी चेन रूल अप्लाय केला तर मला काय भेटेल, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड एक्स चा विथ रिस्पेक्ट टू एक्स, इट मीन्स वन प्लस सेकंड डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, इट मीन्स डी व्ही बाय डी एक्स. मग मला काय मिळालं, व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स
ओके बघा आता एवढी टर्म मला मिळाली, एका मिळालं मला डीवाय बाय डी एक्स ऐवजी मी काय सबस्टिट्यूट करू शकतो व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स. मी काय करणार माझ्या या ओरिजिनल इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूशन करणार. ओके बघा मला काय काय सबस्टिट्यूट करायचं आहे, वाय इज इक्वल टू व्ही एक्स. ओके असं सबस्टिट्यूशन करायचं आहे मला. आणि त्याच्यानंतर दुसरं सबस्टिट्यूशन साठी डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स असं सबस्टिट्यूशन करायचं आहे मला. ओके बघा हे दोन सबस्टिट्यूशन मिळत केलं मग काय डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मला काय भेटलं व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स. मग ती व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली पहिली याच्या ऐवजी हे लिहिलं मी. ओके नेक्स्ट या टर्म मध्ये बघा एक्स वाय होतं, एक्स ऍज इट इज, वाय इज इक्वल टू काय ठेवलं आपण व्ही एक्स. ओके मायनस वाय इज इक्वल टू काय ठेवलंय व्ही एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय एक्स स्क्वेअर ऍज इट इज. ओके परत व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स ऍज इट इज. त्याच्यानंतर एक्स ने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर मला काय भेटेल व्ही एक्स स्क्वेअर. ओके मायनस याला समजा दोघांचा स्क्वेअर केला तर मला काय भेटेल व्ही स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके आणि डिवाइड बाय एक्स स्क्वेअर. ओके मग या दोन टर्म मधून मी समजा एक्स स्क्वेअर कॉमन काढली तर मला काय भेटेल एक्स स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये व्ही मायनस व्ही स्क्वेअर. ओके डिवाइड बाय हे एक्स स्क्वेअर ऍज इट इज. मग हे एक्स स्क्वेअर कॅन्सल झाली मला काय भेटेल व्ही प्लस एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही मायनस व्ही स्क्वेअर. ओके अशी टर्म मला भेटेल. मग मी याच्यानंतर काय करू शकतो बघा, ओके याच्यानंतरच्या स्टेपला आपल्याला काय करायचं बघा, काय मिळालं अशी टर्म मिळाली. मग हा जो व्ही आहे इथे पॉझिटिव्ह आहे त्याला इकडे न्यायचं म्हणजे आपल्याला भेटेल काय एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू व्ही मायनस व्ही स्क्वेअर आणि हा पॉझिटिव्ह व्ही इकडे नेला म्हणजे काय झाला निगेटिव्ह व्ही. ओके मग हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह कॅन्सल झालं म्हणजे मला भेटेल काय फक्त मायनस व्ही स्क्वेअर म्हणजे भेटलं का फक्त मायनस व्ही स्क्वेअर. मग मला काय भेटलं एक्स डी व्ही बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर. ओके मग आपण काय करायचं याच्यामध्ये फक्त ऍडजस्टमेंट करून घ्यायची. आता यालाच आपण कसं लिहू शकतो, मग याच टर्मला कसं लिहू शकतो, हा एक्स ऍज इट इज ठेवायचा, हा डी काय डी व्ही काय करायचा इकडे आणायचा. मला काय भेटेल एक्स अपॉन डी एक्स असं भेटेल इज इक्वल टू असं नको करायला, आपण थोडीशी ऍडजस्टमेंट करायला लागेल कारण डिवाइड बाय एक्स होत आहे ना. मग आपण काय करूया बघा थोडीशी ऍडजस्टमेंट करूया याच्यामध्ये कसे करता येईल. हा आपल्याला असं करता येईल बघा, हा डी एक्स आहे त्याला इकडे न्यायचा म्हणजे एक्स डी व्ही ऍज इट इज डी एक्स ला तिकडे नेलं म्हणजे मायनस व्ही स्क्वेअर इंटू डी एक्स असं झालं. ओके याच्यानंतर काय करायचं, हा जो डी एक्स आहे किंवा हा एक्स ला आपण इकडे नेलं मला काय भेटेल डी व्ही इज इक्वल टू मायनस व्ही स्क्वेअर डिवाइड बाय एक्स इंटू डी एक्स. ओके मग हा जो व्ही स्क्वेअर आहे त्याला मी समजा इकडे आणलं मग मला काय भेटेल डी व्ही डिवाइड बाय व्ही स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन अपॉन एक्स डी एक्स. ओके म्हणजे मला टर्म कशी भेटली फायनली, वन अपॉन व्ही स्क्वेअर डी व्ही इज इक्वल टू मायनस वन अपॉन एक्स डी एक्स. ओके अशी टर्म मला मिळाली. मी काय करणार दोन्ही टर्म्सला इंटिग्रेट करणार, इथे इंटिग्रेशन घेणार इथे इंटिग्रेशन घेणार. इथे इंटिग्रेशन घेतलं की मला काय भेटेल वन अपॉन व्ही स्क्वेअर. ओके या व्ही स्क्वेअरला समजा वरती नेलं मी याच्यामध्ये ऍडजस्टमेंट कशी करू शकतो, व्ही स्क्वेअरला वरती लिहिलं होतं व्ही रेस टू मायनस टू डी व्ही इज इक्वल टू वन अपॉन एक्स साठी काय डायरेक्ट लॉग एक्स फॉर्म्युला अप्लाय केला म्हणजे काय
मैनस लॉग ऑफ एक्स प्लस सी अस भेटेल मग याच्यासाठी काय भेटणार एक्स रस टू एन चा फॉर्म्युला काय असतो एक्स रस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन ओके इज इक्वल टू काय होतो मायनस लॉग ऑफ एक्स प्लस सी नंतरच्या स्टेपला काय करणार आपण ओके बरं याच्यानंतरच्या स्टेपला काय होणार व्ही रेस टू काय भेटणार तुम्हाला व्ही रेस टू मायनस टू प्लस वन इट मीन्स मायनस वन डिवाइड बाय मायनस वन इज इक्वल टू मायनस लॉग ऑफ एक्स प्लस सी व्ही रेस टू मायनस वन याला कसे लिहू शकता तुम्ही वन अपॉन व्ही आणि हे मायनस वन ॲज इट इज इट मीन्स मायनस वन अपॉन व्ही इज इक्वल टू काय भेटलं मायनस लॉग एक्स प्लस सी मग आता बघा याच्यानंतर तुम्हाला एवढ्या सगळ्या टर्म्स मिळाल्या मग तुम्ही काय करणार या लॉग एक्स ला समजा इकडे आणला तर काय भेटेल मायनस वन अपॉन व्ही प्लस लॉग एक्स प्लस किंवा इज इक्वल टू सी लॉग एक्स इज इक्वल टू सी असं समजा तुम्हाला भेटलं मग याच्यानंतर तुमची व्हॅल्यू काय होती मी तुम्हाला म्हटलं होती ही जी व्हॅल्यू आहे व्ही इज इक्वल टू व्ही एक्स ही शेवटला तुम्हाला सबस्टिट्यूट करायची आहे व्ही इज इक्वल टू काय तुमचं वाय एक्स आहे मग या व्हीच्या ऐवजी काय ठेवायचं तुम्हाला वाय डिवाइड बाय एक्स मग काय करणार मायनस वन अपॉन वाय डिवाइड बाय एक्स प्लस लॉग एक्स इज इक्वल टू सी असं सबस्टिट्यूट करणार मग एक्स काय होणार वरती येणार म्हणजे काय भेटलं मायनस एक्स बाय वाय प्लस लॉग एक्स इज इक्वल टू सी आणि हे आहे तुमचं फायनल आन्सर ओके सिम्पल कॅल्क्युलेशन्स आहेत फक्त तुम्हाला प्रॉपर डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे प्रॉपर रिडक्शन आलं पाहिजे ओके आणि इंटिग्रेशनचे थोडे थोडे बेसिक फॉर्म्युले आले पाहिजेत समजलंय सगळ्यांना आता बोला दोन लेक्चरमध्ये जर का डाऊट असेल तर तुम्ही मला आत्ता विचारा जेणेकरून तो डाऊट लगेच क्लिअर होऊन जाईल विचारा पटापट जो काय डाऊट असेल तुमचा तो मला तुम्ही विचारू शकता बोला बोला मृणाल तुम्ही सगळ्यांनी जे मी दोन एक्झाम्पल घेतलेत आजच्या लेक्चरला पहिल्या लेक्चरला असतील ते दोन एक्झाम्पल आणि सेकंड लेक्चरचं एक असे तीन एक्झाम्पल ओके जे मी लेक्चर्सला एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट असेल तर मला विचारा आत्ता नाही सर डाऊट नाही सेकंड एक्झाम्पल लेंदी आहे ते प्रॅक्टिस लागेल बस म्हणजे सेकंड आत्ताचे जे एक्झाम्पल घेतले ते ना ते लेंदी आहे जरा त्यामुळे कसं समजलंय पण पटकन लगेच एक्झाम्पल दिलं तर करता नाही येणार ते प्रॅक्टिस लागेल बस हा ते तुम्हाला सॉल्व कशी एक्झाम्पल सर ना तुम्हाला सॉल्व करून बघावे लागतील थांबा तुम्हाला ना होमवर्क साठी एक एक्झाम्पल देतो मी म्हणजे त्याच्यासारखंच आहे एक्झाम्पल पण हे जे आपण आता एक्झाम्पल घेतले होते तसंच एक्झाम्पल आहे ते पण ओके तुम्हाला होमवर्क साठी देतो बघा होमवर्क साठी ओके डीवाय बाय डी एक्स डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टॅन वाय बाय एक्स प्लस वाय बाय एक्स हे एक्झाम्पल आहे तुम्हाला होमवर्क साठी ओके म्हणजे पहिलं जे एक्झाम्पल होतं आय इज इक्वल टू मी दिलेलं ते ओके काय होतं ते सेक स्क्वेअर एक्स डिवाइड बाय काय होतं टॅन ऑफ एक्स इंटिग्रेशन फाईंड करायचं डी एक्स सेकंड एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी दिलेलं अजून एक ओके त्याच्यानंतर हे थर्ड वाले एक्झाम्पल आहे
तुम्हाला तीनही एक्झाम्पल्स नेक्स्ट लेक्चर पर्यंत व्हॉट्सअपला आली पाहिजेत प्रत्येकाकडून. ओके, फोटो काढायचे सॉल्व केलं की आणि मला पाठवून द्यायचे. सर सर हे काय हे काय लेक्चरच्या आत उद्या पण मी लेक्चर घेईन. हा बोला. हे सेक टू एक्स ते काय म्हणजे समजलं नाही ते. हॅलो, तुमचा व्हॉइस क्लियर येत नाही. लिहिले ते समजत नव्हतं, ते मुरणार म्हणतो मी ग्रुप वरती पाठवेन म्हणजे चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला जो काय डाऊट असेल ना तर तुम्ही तो विचारू शकता मला कधी पण. ओके, एक पहिलं काय करा, तुम्ही जेव्हा पहिले मी एक्झाम्पल जे घेतलेत आता ते न बघता सॉल्व्ह करून बघा, आणि ते सॉल्व्ह करून झाले की जे होमवर्कला एक्झाम्पल दिलेत ना ती सॉल्व्ह करायला घ्या. ओके, आणि त्याच्यानंतर जेवढे एक्झाम्पल सॉल्व्ह तुम्ही जास्त कराल तेवढी तुमची चांगली प्रॅक्टिस होईल, तुमचे फॉर्म्युले हाताखालून जातील तुमच्या. ओके, जेवढी चांगली प्रॅक्टिस असेल तेवढंच तुम्ही पटापट एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकाल किंवा तेवढे अॅक्युरेट एक्झाम्पल्स आन्सर तुम्ही फाईंड करू शकाल. समजलं? ठीक आहे, चलो बाकीच्या सगळ्या गोष्टी तर नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया. नेक्स्ट लेक्चरचा आपला पॉईंट सांगून ठेवतो, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असा नेक्स्ट लेक्चरचा आपला पॉईंट आहे. ओके, सो नेक्स्ट लेक्चरला येताना इंटिग्रेशन डेरिव्हेशनचे फॉर्म्युले नीट बघून या. तुम्हाला प्रॉपर इंटिग्रेशन करायचंय, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतात त्याच्यामध्ये. ओके, आतापर्यंत हे बेसिक एक्झाम्पल्स होते दोन्ही. पुढच्या याच्यापासून तुम्हाला एक स्पेसिफिक स्टेप्स ठरलेल्या असणार, त्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. ओके, म्हणजे तुम्ही बघा, एक जर अशी स्टेप आली तर तुम्हाला हे मेथड फॉलो करायचे, जर समजा वेगळी स्टेप आली तर तुम्हाला दुसरी मेथड फॉलो करायची आहे, अशा 5-6 मेथड्स आहेत. ओके, त्या टाईपचे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असतात किंवा असं सॉल्व्ह करायचं असतं. ओके, नेक्स्ट लेक्चरला बघूया आपण. ठीक आहे, थँक्यू.